पांडुरंग बाब दुसरो विषय जो आसा तो तितलोच गंभीर आहा. तो म्हळ्यार फाटल्या एका आठवड्या भितर टीचर आणि स्टुडंट हांच्या विशीं झाले क्राईम्स आणि ज्यो केसीस झाल्यात त्यो केसी जर पळयल्यो जाल्यार म्हाका दिसता प्रत्येक गोंयकाराक लजेन आमी जीव दिवपाचो आनी शब्द ना वेगळो. किती चाललां ज्यो केसी भायर येयल्या त्यो गोवा विद्यापीठाची जी केस एफ आय आर झाली त्याच्या खातीर त्याच्या खोलायेन जेव्हा चौकशी केली जाल्यार असे लक्षात येईल की गोवा विद्यापीठात असे प्रकार आणखी घडल्या म्हणून. सो इंटरनल कमिटी जो आहात त्यांच्याकडे ते पेंडिंग असतात आणि ते बाबा कित्याक घेऊन बसतात हो त्यांचा विषय. पण हे अजापची गजल की असले सिरियस केसीस म्हणजे चलया भुरग्यांचे ज्यांना कितीतरी सेक्शुअल हॅरसमेंटचे प्रकार जातात त्यांना त्यो केसी तुम्ही दामून कसे बसू शकतात कोणी ते गोय विद्यापीठासारख्या शिक्षण संस्था. सो जी कुकळ जी साष्ट्यातली गजल पुढे आयली ती एफ आय आर झाली म्हणून आयली. फोंड्यान जे तालुक्यात जे झाली ती एफ आय आर झाली म्हणून आयली. प्रमोद इंटरनल कमिटीकडे असं कितकशोच म्हाका दिसता प्रकरणं पेंडींग असतली वेगवेगळ्या कॉलेजींनी एफ आय आर जायना वेगवेगळ्या एज्युकेशन इन्स्टिट्युशननी जेचेर एफ आय आर जायना ही एफ आय आर झाली म्हणून गजल समोर आली. अत्यंत म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात कळ म्हणजे काळीमोफ वाचपी हे प्रकार जे फाटल्या काही दिसातून उक्ताडा राहिला आणि म्हाका दिसता इन्स्टिट्युशनांनी आणि सरकारान म्हणजे महिला आयोगाची म्हाका दिसता चेअरमॅन जाल्यार 6 महिने अपॉइंट केल्या त्याका मेंबरूच ना. महिला आयोगाकडे 322 प्रकरणां बायलांनी गोयातल्या केल्ली असत कंप्लेनी त्यो पेंडींग आहात. इतकी निराशा आमच्या सरकारी पातळीचेर आसा ह्या गजालींचेर. खरं म्हटल्यार हो चलयांचो विषय सरकारान सिरियस घेवपाक जाय. सरकारान म्हाका असं पयर वुमेन अँड चायल्ड डिपार्टमेंटान ऑर्डरय काढल्या की सगळ्यांनी विशाखा समिती स्थापन करच्यो नाजाल्यार 50,000 दंड आसतलो. सरकार बरो उशिरा जागो जाला पूण जागो जाला. सो म्हाका सांग काय सिरियस घेवपाची गजल आसा आणि ही सिरियस कोण घेयना जो इंटरनल कमिटी घेयना एज्युकेशन इन्स्टिट्युशनय घेयना सिरियस म्हणून हे प्रकार वाढपाक लागल्या. आणि हांव परत सांगता की म्हाका दिसता की इंटरनल कमिटीकडे असो कितकश्योच केसी गोंयभर पडून आसतल्यो फक्त एफ आय आर झाल्या म्हणून भायर आयल्या. स्पेश आवय बापूय ऑर पेरंट्स आणि चायल्ड हाजी मदले जितले नाते सेक्रेट असतात ताजे उपरांतचे नाते जे सगळ्यात सेक्रेट ते म्हणतात ते टीचर आणि स्टुडंटा मधले. फाटल्या आठवड्या भितर ज्यो गजाली झाल्यात हाजे मूळ खंय असा की क्रिमिनल प्रवृत्ती भितर असा काय आमच्या समाजा भितरच एक डिग्रेडेशन जावपाक लागला. हांगा दोनूय गजाली आसूंक शकतात म्हणजे हांव एकाच सायडीन वचना कित्याक आफ्टर निर्भया केस तुम्ही जर पळयत निर्भया केसी नंतर रेप अथवा मॉलेस्टेशन हे एक्ट जे आसात हो हाचें डेफिनेशन खूब स्ट्रिंजंट जालें. इवन ज्युवेनायल्साचें सुद्दां तांणी डेफिनेशन चेंज केलें आनी खुबश्यो खर केल्यो गजाली आनी ताचे नंतर ह्यो केसी अश्यो खुबश्यो उक्ताडार येवपाक लागल्यात. सो हाका दोनूय बाजू आसूं शकता. एक म्हणजे खरें तें आसूं शकता अथवा एखाद्या स्टुडंटाक समजा कशें आसता आमची पारंपारीक ट्रेडिशनल शिक्षण पद्दत जी हांव दोनूय गजाली उलयतां. पारंपारीक शिक्षण पद्दतीक शिक्षक भुरग्याक मारतालो धाक दाखयतालो शिस्त दाखयतालो आनी भुरगे शिस्तीन आसताले. तीच गजाल आतां कायद्या प्रमाण इल्लिगल थारता. सो जी पिढी फाटले पिढयेंतले जे टिचर आसा जे नवे जनरेशनाक फेस करतात म्हणजे त्या टिचरा सकयल शिकून आयिल्ले टिचर तसले पद्दतीचे मास्तरां कडल्यान शिकून आयिल्ले टिचर जे आज आसात ते अजुनूय भुरग्यांक त्याच पद्दतीन टीच हे करतात. आतां ताणें चल्याक मारलो जाल्यार वेगळे तरेन क्रायम जातली चलयेक मारलो जाल्यार पॉलिस्टेशन जातलें. सो अश्योय केजी थंय आसूं शकता की बाबा अशें घडलां काय आणि दुसरी गजाल जर घडली असत जाल्यार ती खूप म्हणजे इंटरनल आता इंटरनल सिस्टमीचा जो पांडुरंगान इशू काढला तो खंयचीच ऑर्गनायझेशन ह्या बाबतीत ऑर्गनायझेशनान आपली सिस्टम चेक्स अँड बॅलन्सीस तसे समिती बी करून दवरिल्ल्यो ना. कित्याक फॉर एग्जाम्पल युनिवर्सिटी युनिवर्सिटीक घडये असो जो एखादो प्रोफेसर हॅबिच्युअल समजा असत घडये तो एका चलयेचो गायड असू शकता. सो ताका आपल्या डिग्रीचे पडिल्ले असता डॉक्टरेटाचे पडिल्ले असता जप मारलो 2 वर्सां हांगा फेस करतले मागीर पळोवन घेवया आतां आनी कित्याक कंप्लेन करया अशें प्रत्येकाक आपले डिग्रीचे पडिल्ले असता करियराचे पडिल्ले असता. आतां सामक्यो 4-5 केसी जर डॅवलप जाल्यो एकाच्या अगेन्स्ट मागीर ताका वाचे फुट्टा. सो जनरली एखाद्या तेन्ना वाचे फुट्टा एखाद्याच्या अगेन्स्ट मागीर 4-5 केसी ताचे फाटले भायर सरतात म्हण तो पर्यंत सगळ्यांनी ते सायलंट पळयल्ले असता. सो हाका ताणें म्हणलें तशी व्यवस्था एकच की विशाखा कमिटी जावं कमिटी ज्यो आसात भितरल्यो
त्यो ताका स्ट्रेंथन करच्यो पडटल्यो आणि जाग्यार यत्य प्रकरणाचो सूक्ष्मोक्ष लावचो पडटलो. आणि हातूतल्यान एक गजल अशी जाऊ जायना की आफ्टर निर्भया आम्ही म्हणले तसे की एखाद्या शिक्षकाच्या अगेन्स्ट ताजो गैरवापर त्या गजालीचाय जाऊ जायना. जॉयल, हाऊ आर यू लुकिंग एट दिस, बिकॉज दिस इज व्हेरी सीरियस. इन वन वीक व्हेन वी फेस सो मेनी केसेस अँड वी आर रिपोर्टिंग दोज केसेस डे इन अँड डे आउट, इट इज रियली डिस्ट्रेसिंग. प्रमोद, एक म्हणल्यार सिच्युएशन सांगलं तसे चेड्याक मारलो आणि चेडवाक मारले आणि तेतून भितर एक फरक असूक शकता. बट द प्रॉब्लम हियर इज दॅट अ टिचर कॅनॉट टच अ स्टुडंट. यू नो देर इज समथींग एट नो पॉईंट इन टायम यू कॉन्ट टच अ टिचर, टच अ स्टुडंट. सो द बेसिक एन द सेकंड थिंग इज देर इज अन इंटेन्शनल टच अँड देर इज अ सेफ टच. सो आतांच्या भुरग्यांक ते सगळ्यांक बिलकूल कळटा. The problem here is now a student, suppose a female student has been touched by a teacher, where is she going to go? Ti pehli principal kade hoitle. Okay, is the principal going to attend to that complain? And how fast teacher kaita duga? See, this teacher here in Fatorpa school had 7 previous cases, habitual offender, ani tumhi taka itlo time tasat without any action till the media makes a noise and creates this thing about that, awareness about that, you take an action. What about the Markang case? Asun tejer kahi action jaung na. So where is the system? Tashi ashi ye habitual offender asa tashe chalu ye karap ani. And because of this offenders, other teacher who have sacrificed their lives, teni ashi ye bhagop. You are bringing the whole institution down. The entire fraternity is shamed because of this few black sheep in the family. So education department cannot wash its hands of saying that no, management will decide first and then submit their report to the department. Yeah. No, you have to form a system there, intervene, and speedy action has to be taken. Yeah. Immediately. Mm-hmm. And also there should be a counseling session for the girl who has been abused. Inga endum kainch na enje, they are completely siding with the teacher. Kishore, he gazal janvata ki ek me vyavastha badalya kay gazali jo आम्ही शाळे वतना क्राईम नसिल्ल्यो ताजे कडेन आता तुगेले वेगळे दृष्टीन पळयतात. आणि दुसरी गजाल अजून मेरेन जशी जॉयल म्हणटा व्यवस्था खंय तरी एका पावरफूल मनशाकच प्रोटेक्ट करता अजून मेरेन. आणि एक्शन घेवपाच्या टायमार आपल्याली इन्स्टिट्युशनाचे नाव वाट लागत काय, संस्थेची बदनामी जायत काय, दीज थिंग्स टेक प्रिसिडन्स रादर दॅन द मेंटल फिजिकल वेलबिंग ऑफ अ चाइल्ड ऑर अ स्टुडंट. दोन्ही गजाली आज जाणवतात. प्रमोद, ह्या विषयाकडे जर आम्ही खोलायपणे जर पळयत जाल्यार खूप एस्पेक्ट्स सगळ्या आहात. म्हणजे आता जसे सुयेशान सांगले तसे लिगल एस्पेक्टूय त्याका असतात, कारण इतके सेन्सिटिव्ह झालेले आहात की खंयचो विषय सेक्शुअल हॅरेसमेंटान येत त्याचा नेम ना. दुसरं जॉयलान सांगला त्याची सिस्टम आमची टोटल कॉलॅप्स झालेली आहात. प्रमोद, किती झालं की आमच्या गोयात कोणी मान्य करू अथवा न मान्य करू आमचे सोशल डिग्रेडेशन इतले जावपाक लागला की त्याच्याकडे आमचे लक्षच ना. म्हणजे आमकां दिसता की इट इज अ पार्ट ऑफ लाईफ म्हणून, वी टेक इट एज अ न्यू जनरेशन लाईफ म्हणून. म्हणजे आता सोशल डिग्रेडेशनाचे तूं आमचे कॅसिनोचे प्रमोशन. प्रमोद, तूं बस स्टँडार देंव कॅसिनो, एअरपोर्टाचेर देंव कॅसिनो, खंयच्या रेल्वे स्टेशनाचेर देंव कॅसिनो. कित्याक हांव पुलिसाचे सगळे जर तूं हें पळयशीत, पुलीस आनी ट्रॅफीक डिपार्टमेंटाचे बॅरिकेड्स, व्हाय यू नीड कॅसिनो? इतकी भीक लागल्या काय म्हणटा तुमकां हांव. थोडी तरी लस दवरा रे. तो जुगार, कॅसिनो इज अ जुगार, तो एंटरटेनमेंटाचो हे न्हू, झोन न्हू. सो ती जंय थंय वचपाचो मनीस आसा तो वयतलोच, जसो रेड लायटीन मनीस वचपाचो तो वयतलोच न्हू. तुका रेड लायट म्हणजे तो सगळे सगळीकडे रेड लायट. सोशल डिग्रेडेशन प्रमोद इतलें जालां की त्याचो इम्पॅक्ट आमच्या मानसिकतेचेर, आमच्या लायफस्टायलीचेर हो सबकॉन्शियसली जावपाक लागला. जाचे परिणाम आज दिश्टी पडपाक लागला, त्याचे परिणाम सारखे दिश्टी पडपाक लागला. आणि आमकां हाचेर प्रमोद सखोलपणान विचार करून हातून सुदारणा. एकूच फक्त तुका सांगता, मनोहर पर्रीकर जेन्ना मुख्यमंत्री असले त्यांना त्यांनी काउन्सिलिंग सुरू केली स्कुलान. एक दीस काउन्सिलर अपॉइंट केल्यानंतर 6 महिन्या उपरांत एक कार्यावळ झाली मिनीजीस ब्रागांतान, म्हाका अजूनही उगडास आसा. आणि त्या कार्यावळीन आम्ही पत्रकारांनी मनोहर पर्रीकराक विचारलं की तुम्ही काउन्सिलिंग सुरू केलं न्हू, किती तुमकां दिसून येयले? मनोहर पर्रीकरांनी एक स्टेटमेंट केलो, म्हाका अजून उगडास आसा की भयानक फायंडिंग्स आमकां त्या काउन्सिलांसून मेळ्या. फायंडिंग्स अशे आसात की आपूण ते सांगपाक सुद्दां शकना.
इतले फायंडिंग्स त्या काउन्सिलांगसून मेळलेले आहात, म्हणजे इतले सोशल डिग्रेडेशन आमचे सुरू आहात, पण आम्ही पुढे किती केले प्रमोद, त्याच्यावर त्याच्यावर उपाययोजना किती केले. सो ह्या सगळे विषय विषय जर आम्ही असे धापून दौरीत न्हू, एक दिसते त्यांचं ज्वालामुखी बाहेर सरतलो. जॉयलान जे म्हटलं जे काय जणांना प्रोटेक्ट करता म्हणून बरोबर आहे त्याचे, कारण ज्याच्यावर एफ आय आर झाल्या तो थंय शिकयता अजून, आणि भुरगे म्हणतात की अरे ह्याचे कोणच काय करू शकना, बाकीचे कोणी कंप्लेंट करपी हा तो कसं येतलो पुढे, कोण कित्याक एखादे चली भुरगे कित्याक येतले पुढे कंप्लेंट करपाक जाय जाल्यार, कारण तो इतलो पॉवरफुल आहा म्हणतात. सो युनिवर्सिटीने किंवा खंयचे इन्स्टिट्युशन आहा शिक्षण संस्था ताणे करपाक जाय की त्या काळात चौकशी पूर्ण जाय मेरेन त्याका सायडीन दवरप जाय. साधी गजाल एज्युकेशन इन्स्टिट्यूटाचे नजरेंतल्यान स्टुडंट हो 3 ते 5 वर्सां खातीर आयिल्लो आसता, ताका शिक्षक फुडली 20-25 वर्सां जाय. सो जनरली तो शिक्षकाक सांभाळटा आपल्या हाजे करून असे करून करून व्हीआरएस घेऊन लागली, असे करून करून एका टीचराक व्हीआरएस घेऊन लागली, तो हॅबिच्युअल आशिल्लो.